नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी मनीषा जयप्रकाश. इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील शहापूर स्मशानभूमीच्या शेडचे काम पूर्ण न झाल्यास नगरसेवक उदयसिंग पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. इचलकरंजी नगरपालिका हद्दीत असणारे शहापूर येथील स्मशानभूमीच्या शेडच्या छताचे व साईडचे पत्रे खराब झाल्याने बांधकाम विभागाकडून नूतनीकरणाचे काम गेल्या 7 महिन्यापासून चालू आहे, परंतु ठेकेदाराने 15 ते 20% काम केले आहे. याबाबत नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी सदर कामाबाबत ठेकेदार तानाजी रावळ यांना वारंवार सांगून देखील शेडचे काम त्यांनी पूर्ण केले नाही. सध्या पावसाचे दिवस असल्याने प्रेत दहन करण्यास फार मोठी अडचण निर्माण होत आहे. याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अन्यथा नगरपालिका समोर 3D मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी दिला आहे. मी नगरसेवक उदयसिंग मारुती पाटील, प्रभाग क्रमांक 2, शहापूर. शहापूर भागामध्ये जवळजवळ 12 नगरसेवक आम्ही या ठिकाणी कार्यरत आहे. या भागामध्ये एकच स्मशानभूमीची सोय आहे. सदर स्मशानभूमीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 30 लाख रुपयाचं या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. सदरचे काम 6 महिन्यापूर्वी सदर कामाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं, तेव्हापासून ते आज तागाळी जवळजवळ 6 ते 7 महिने झालं. सदरचे काम हे जवळजवळ फक्त 20% त्या ठिकाणी जागेवरती झालेले आहे. सदरचा मक्तेदार हा तानाजी रावळ असून त्याला आम्ही सातत्याने फोन केला, प्रत्यक्ष जागेवर बोलवून घेतलं, 2-3 वेळा सूचना केल्या, लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी मागणी देखील आम्ही त्यांच्याकडे केली, परंतु सदर मक्तेदाराकडून या ठिकाणी सारखं टाळाटाळ होत आहे. इचलकरंजीवासियांच्यासाठी पंचगंगा ही अत्यंत महत्त्वाची स्मशानभूमी आहे. सदर स्मशानभूमीमध्ये पाऊस जर मोठा झाला तर ती पंचगंगा नदीवरची स्मशानभूमी पाण्याखाली जाते, आणि त्याला फक्त पर्याय म्हणून शहापूरच आणि शहापूरची स्मशानभूमी हा एकमेव पर्याय त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असतो. त्यामुळं या ठिकाणी इचलकरंजीच्या लोकांना त्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. या उद्देशानं हे काम लवकर व्हावं म्हणून आम्ही सातत्यानं त्या मक्तेदाराकडे पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्यानं टाळाटाळ केल्यामुळं आज आम्ही नगरपालिका प्रशासन असून दे, सार्वजनिक बांधकाम प्रशासन असून दे, यांना सांगतो की जर येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरचं काम पूर्ण नाही झालं तर शहापूरवासियांच्या वतीनं नगरपालिकेच्या दारात 3D मोर्चा घेऊन त्या ठिकाणी त्या 3D चं दहन करण्यात येईल, असा इशारा देखील आम्ही तुमच्या माध्यमातून प्रशासनाला देत आहोत.